तुम्ही आणखीन एक कप चहा घेणार ना? नुसता चहाच घेत बसू का मी? काय नाश्ता बिस्ता करणार आहेस की नाही? हे आहेत ना बिस्किट, घ्या ना. बाहेरच्या वस्तू आम्ही खात नाही, घरी केलेला नाश्ता आम्ही खातो. रुजू बेटा जा ग, आईंसाठी चांगलं डबल एग आमलेट घेऊ. डबल एग? मम्मा अग आमच्याकडे एग्ज नाही खात. आराधना आहे का तुझ्या जवळपास आता कुठे? अग मी तिला फोन लावायचा प्रयत्न करतोय, बहुतेक तिने सायलेंट मोड वर ठेवलाय. काय कुठं सिनेमाला जाऊन बसले की काय कळत नाही मला. बर रुजू, मला आता सांग, मी जाऊ का आता घरी परत? हा ग, एवढ्या लवकर कंटाळलीस? नाही ग, तसं काही नाही, पण एकतर मी तुझ्या डॅडींची परमिशन नाही घेतली, आणि दुसरं म्हणजे तुझी सासू का टोमणे मारत असते ग सारखी. जाऊ देत ग मम्मा, काही लोकांना सवय असते टोमणे मारायची, आपण दुर्लक्ष करायचं ना. अशा सासू बरोबर दिवस काढणं कठीण आहे. बरं झालं तू वेगळी झालीस. नाही या मम्मा, मला नाही असं वाटत. उलट तुला सांगू, एकत्र राहण्यात जी मजा आहे ना, ती असं वेगळं राहण्यात नाहीये. घर कसं माणसांनी भरलेलं असायला हवं, त्यात लहान मुलं असायला हवीत, वडीलधारी माणसं असायला हवीत, म्हणजे मग संसाराला पूर्णत्व येतं. नाहीतर मग आपण अगदीच एकटे पडत जातो ग, शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. त्यातून शेजार चांगला असेल तर काय, सगळंच छान. हाय रुजुता. अगं तुझी मम्मी आली ना राहायला इकडे. अगं हे सांगत होते. हो मम्मी आली आहे. कुठे आहे? अगं ही काय, अय्या काय छान आहे ग तुझी मम्मी. मला वाटलं तुझी बहीण वगैरे असेल. हॅलो मम्मी. हाय मम्मी. आत्ताच मी म्हंटल ना, चांगला शेजार मिळाला तर नशीब समजायचं. सोनाली माझ्या नशिबाने एक चांगली शेजारीण मिळाली आहे मला. हो का? काय करतो ग तुझा नवरा? हे ना बिझनेस, बिझनेस करतात. तुला काही मूलबाळ? मम्मी तिला अद्याप काही आलं लक्षात. काही काळजी करू नकोस ग. अगं काही काही बायकांना उशिरा होतो मूल. हे कोणीतरी माझ्या सासरच्या लोकांना सांगा. म्हणजे? अगं हिला अजून मूल होत नाहीये म्हणून सासरच्या लोकांनी तिचं जगणं अशक्य करून सोडलं. हो नवरा तर मारतो सुद्धा. कोण आहे तो खवीस? एकदा दाखव मला, चांगली कान उपटते त्याचे. अगं काल माझ्यासाठी तुला ज्यांनी सरप्राईज आयटम बनवलं होतं ना, तोच हिचा नवरा. नमस्कार. काय आज आमची आठवण कशी काय आली? तुम्ही काय आमच्या दाराला सतत कान लावून असता का? आणि तुम्ही इथे कशाला आलात बायकांमध्ये? कशाला म्हणजे तू कुठे कुठे जातेस ते बघायला नको का? अहो हेरवी तर कुठे मी मसणात गेले तरी ढुंकून बघत नाही तुम्ही. आणि रुजुताकडे आले की 5 सेकंदात माझ्या मागोमाग हजर. मग तू इथे येऊन माझी काय बदनामी करतेस ते कळायला नको का मला? काही बदनामी वगैरे करत नसते ना ती. ती फक्त माझी मैत्रीण आहे म्हणून आपलं दुःख शेअर करायला येते. हो का? काय दुःख आहे तिला जरा विचारा. विचार की. ओ मम्मी तुम्ही विचारा. अहो विचारा विचारा.
काही विचारायची गरज नाहीये, आम्हाला माहिती आहे. हो मग सांग बरं, काय दुःख आहे तिला आमच्यामुळं? मम्मी नो, तू थांब जरा. त्या बिचारीला मूल बाळ होत नाही म्हणून तुम्ही छळता काय तिला? हो मम्मी, तो आमच्यातला खासगी मामला आहे, कळलं ना? खासगी मामला आहे म्हणून बायकोचा वाटेल तसा छळ करणार का रे तू? हा, मूल होणं किंवा न होणं हे एकट्या स्त्रीवर अवलंबून नसतं. तुझ्यातच काही दोष नसेल कशावरून? हे माझ्यात काय बी दोष नाही. दाखव ना डॉक्टरांचं सर्टिफिकेट दाखव. अहो पण म्या म्हणतोय, तुम्हाला कशाला आमच्या भांगडीत पाय घालायचंय? हा कशाला म्हणजे? महिला कल्याण संघाची सेक्रेटरी आहे म्हटलं मी. बायकांचे प्रश्न सोडवणं हे कार्यच आहे माझं. हो ना, मग आधी सौताच्या पोरीचे प्रश्न सोडवा. हिचे सासू हिच्याशी कसं वागते ते बघा आधी. कशी कशी वागते रे मी तिच्याशी, चोंबड्या? खबरदार, या पुढे सोनालीच्या अंगाला हात लावलास तर तुझ्या घरावर मोर्चाच घेऊन येईन. अरे मी तर झाडूनी पूजा बांधीन तुझी. हो भटजी फुकट आहे आमच्याकडे त्यासाठी. काय बोलताय तुम्ही? मम्मी आई तुम्ही शांत व्हा प्लीज. मिस्टर बजरंग तुम्ही निघा इकडनं, प्लीज निघा. एकट्या दुखत्या पुरुषाला बघून हल्ला चढवता काय? बघून घेईने के काला. आणि तू आता घरी येच. बिचारा सोनालीची आता काही धडगत नाही. असू दे, त्याला कधी ना कधी धडा शिकवायलाच हवा होता आणि त्या बदल्यात ना मी कितीही मार खायला तयार आहे. थँक्स मम्मी, निघते मी आता. हे बघ सोनाली, तुला जर ह्याने काही परत त्रास दिला ना तर रुजुताकडनं माझा फोन नंबर घे आणि लगेच मला फोन कर. बरं, किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आहे थोडे दिवस आहे. बरं ठीक आहे, मी निघते. हो थोडे दिवस म्हणजे? नाही म्हणजे आमच्या मुलीच्या घरी आई वडील फार दिवस राहत नाही म्हणून म्हटलं. फार नाही, जेमतेम 15 दिवस राहणार आहे मी. 15 दिवस? हो का? बर मम्मा, डॅडी सिंगापूरला पोहोचल्यावर त्यांचा फोन आला की नाही? अय्या, फोन स्विच ऑफ करून ठेवला होता मी. काय मम्मा, कमालच करतेस तू पण. डॅडी वैतागतील आता तिकडे. काय ग संसार रुजुता, बघ तुझ्या डॅडींना 100 वर्ष आयुष्य आहे. घे आधी फोन घे आणि ऐक, स्पीकर ऑन कर म्हणजे मलाही त्यांचा आवाज ऐकता येईल. हा बोला, कधी पोहोचलात सिंगापूरला? सिंगापूरला ना, कालच पोहोचलो. कसे व्यवस्थित पोहोचलात ना? हा तुला ऐकून कदाचित वाईट वाटेल, धक्का बसला पण सावर स्वतःला, पण मी सिंगापूरला अगदी सुखरूप पोहोचलो. काय काय म्हणालात तुम्ही? तुम्ही सुखरूप पोहोचलात म्हणून मला वाईट वाटेल. जिबेला काही हाड आहे का तुमच्या? तुम्ही सुखरूप पोहोचलात म्हणून मला वाईट वाटेल. आराधना, मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, प्रश्नाचं खरं उत्तर मला द्यायच. आता तू कुठे आहे? घरीच आहे. कोणाच्या घरी? बघा परत तुम्ही काहीतरी बरळायला लागलात. तुम्ही सिंगापूर मध्ये बिझनेस पर्पज साठीच गेला आहात ना कि कुठल्या पब मध्ये बसलाय? आराधना, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ते दिलंय मी ऑलरेडी. एकाच प्रश्नाची दोन उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. अच्छा, म्हणजे तू आपल्या घरी आहेस? मग आणखी कोणाच्या घरी असणार आहे मी? सकाळपासून मी आपल्या घरी फोन करतोय. बेल वाजते पण फोन कोणी उचलत नाहीये. आणि तू म्हणतेस की तू घरी आहेस? आपला फोन बिघडलाय कालपासून. अच्छा, बेल वाजते पण फोन बिघडलेला आहे. आणि मग तुझा मोबाईल? हो बॅटरी संपली होती. बॅटरी संपली होती का? तू स्विच ऑफ करून ठेवला होतास. बॅटरी संपली होती. अगं काय चाललंय, घरात केवढी कामं पडलीत? काय झालं, कुणाची चोरी आहे का मला मोठ्यानं बोलायला? अगं आराधना, आपल्या घरी थोडा बाईचा आवाज ऐकू येतो मला, परिचयाचं वाटतोय. नाही नाही, तो काम बालीचा आहे आपल्या.
यातला एक अक्षर तरी खोटं ठरलं ना आराधना, तरी तुझी माझ्याशी गाठ आहे. तुम्ही खरंच सिंगापूरलाच आहात ना? नाही, तुमच्या आजूबाजूला कोणी तिथल्या भाषेत बोलताना काही दिसत नाहीये. मी हॉटेलच्या स्वीट मध्ये आहे. स्वीट मध्ये मी एकटा आहे. सर साया झाला का? मला कुणीतरी मराठी माणूस बोलल्यासारखं वाटतंय. तुझं बरोबर आहे. हा आमचा इथला इंटरप्रिटर आहे मराठी. यातलं एक अक्षर जरी खोटं ठरलं ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? असं म्हणून फोन ठेवला लगेच. कुलकर्णी तुम्हाला यायला अगदी नेमकी हीच वेळ सापडली का? कोण आत कोण? मॅनेजर आहात का डॅमेज आहात? म्हणजे मॅडम सापडल्या? सापडल्या, पण तुमचा आवाज ऐकल्यानंतर हरवल्या. आता तुम्ही हरवा, निघा निघा. आई, मम्मी, अरे कुठे गेले या दोघे जणी? या या वेंडे. हो रागवू नका हो माझ्यावर. मम्मी अगं काय, आई बाहेरून? आई कुठे होतात तुम्ही? अगं बाहेर चौकात बसलेल्या होत्या, कुणाला तरी फोन लावत होत्या. कुणाला तरी का? सिद्धेशच्या तीर्थरूपांना मी फोन करत होते. अण्णांना कशासाठी? मला इथं राहायचं नाहीये. का पण आई, काय झालंय? मी इथली कामवाली का? कोण म्हणतंय असं? तुम्ही माय लेकीने ठरवून टाकले मी कामवाली आहे म्हणून. आम्ही? हो हो तुम्हीच. काय कसल्या गप्पा झाल्या? अरे नमस्कार वीणबाई. नमस्कार. तुम्ही इथे म्हणजे अलभ्य लाभच म्हणायचा, कारण यांच्या लग्नात आपली भेट झाली नव्हती ना. हो ना, त्यावेळेस परिस्थितीच तशी होती. हो पण आता परिस्थिती बदलली आहे, ग्रहस्थिती बदलली आहे. आपल्या सगळ्यांच्या राशीत चांगला भाग्ययोग आहे. आता सगळे कलह संपतील, अगदी दिल जमाई होईल. आणि तुम्ही दोघी इथे आहात म्हणजे बघायलाच नको काय. आणि आमच्या हिचा चेहराही अगदी प्रसन्न दिसतोय. डोंबल तुमचं? हा माझा प्रसन्न चेहरा का? म्हणजे तू प्रसन्न नाहीये? जरा तोंड बंद करा आणि ताबडतोब आपल्या करता रिक्षा नाही तर टॅक्सी मिळते का बघा. म्हणजे मला आत्ताच्या आत्ता आपल्या पनवेलच्या घरी जायचंय. अगं पण मी इथे मुक्कामाला आलोय. काही गरज नाहीये मुक्कामाला राहायची. ज्या घरात मला कामवाली म्हटलं जातं त्या घरात क्षणभरही राहायची माझी इच्छा नाहीये. आई नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय, तुझी आई फोनवर सांगत होती. मी तेही तुझ्या डॅडींशी बोलताना. एक मिनिट, मी त्यांना तसं सांगितलं कारण मला त्यांच्यापासून लपवायचं होतं की मी इथे आलेली आहे म्हणून. का लपवायचं होतं? स्वतःच्या मुलीच्या घरी आली आहे हे सांगायला तुम्हाला लाज वाटत होती का? लाज नाही, भीती वाटत होती. भीती? हो, मला रुजुताला भेटायला नव्हे फोन करायला सुद्धा बंदी आहे. कारण? कारण रुजुताने त्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन केलेलं लग्न त्यांना मुळीच आवडलेलं नाही. त्यांना जर कळलं असतं की मी त्यांच्या परवानगीशिवाय इथे येऊन राहिली आहे तर त्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं. म्हणून फोनवर मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागलं. त्यात तुमचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. त्यातूनही तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी तुमचे हात जोडून क्षमा मागते. काही हात बीत जोडायला नको. माझा माझा गैरसमज दूर झालाय. पाहिलं, मी म्हटलं नव्हतं. आता परिस्थिती बदलली आहे, ग्रहमान बदललंय. चला सुनबाई, आता चांगला छानसा फक्कडसा जेवणाचा बेत कर. वीणबाई, तुम्हाला काय हवंय जेवणामध्ये सांगा. आज वार? मला वाटतं बुधवार. मग काही चालेल, पापलेट, बोंबील, हलवा, प्रॉन्स, काही. काग तुला हे सगळं करता येईल ना? काय डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? काय झालं? अहो हे सगळे माशाचे प्रकार आहेत. असं का? मलाही माहित नव्हतं. मम्मी अगं, माझे सासू सासरे शुद्ध शाकाहारी आहेत. यातलं एकच नाव माझ्या परिचयाचं आहे, हलवा. आणि तो मात्र दर आठवड्यात आमच्याकडे होतोच. हो ना, मग काय ग, हलवा चालेल ना यांना? मम्मी ते दुधी हलव्याबद्दल बोलतायत. अय्या, बरं एक मिनिट, जेवणाचं सगळं माझ्यावरती सोपवा. मी शुद्ध शाकाहारी काहीतरी करते, मम्मीच्या मदतीने करेन मी. परत ही बॅग आणा इकडे, मी ठेवून येते आत. बाई, तुझी सासू अगदीच वाईट नाही आहे. आता माझी निंदा करू नका लोकांसमोर. हिच्याबद्दल काही चांगलं म्हटलं तर तो निंदा होते. या हातपाय धुवून घ्या. आलो आलो.
ऐक, बोलून बोलून जाम दमायला होतं बाई. तू बस का, मी बघते स्वयंपाकाचं. थँक यू सो मच. मी येतेच आहे तुला मदत करायला, पण जरा सिद्धेशला फोन करते. हा अरे वा मम्मा, काय ग, अमेरिकेतल्या मोबाईल सर्व्हिसेसनी सुद्धा आता हिंदीत मेसेज द्यायला सुरुवात केली. हा ये नंबर उपलब्ध नाही असं म्हणते. थांब जरा दुसऱ्या नंबरवर ट्राय करते. हॅलो, हॉटेल इंटरनॅशनल, कुड यू प्लीज पुट मी ऑन नंबर 555? येस मिस्टर घाणेकर. व्हॉट, चेक्ड आउट? मे आय नो व्हेन? ओ ओके, या. काय झालं करू जो मम्मा? अग सिद्धेशने तिकडनं चेकआउट केलंय. मग त्यात एवढं टेन्शन येण्यासारखं काय? अगं नाही, त्याचा तिथला स्टे एवढ्या लवकर संपणार नव्हता. कुठे आहेस रे तू? अगं इथेच आहे मी. असं का सांगितलं की तू कालच चेकआउट केलंयस म्हणून? कारण तिला कुठे माहित होत की मी कुठे? मग खरं सांग ना, या क्षणी कुठे आहेस तू? सांगितलं ना, इथेच आहे. इथे म्हणजे कुठे? अमेरिकेतल्या कुठल्या दुसऱ्या हॉटेलवर उतरलायस का? नाही, घरी. घरी? कुणाच्या घरी सिद्धेश? तुझ्या बरोबर कोणी बाई तर नाही आहे ना? हो आहे ना. आहे? कोण बाई आहे सिद्धेश? माझ्यावर खूप प्रेम करणारी बाई आहे. काय नाव आहे तिचं? अगं तुला माहितीये तिचं नाव? काय नाव आहे तिचं सांग ना मला. रुचुता. अच्छा, आणि दिसते कशी? जरा वळून बघ मग सांगतो. सिद्धेश? अरे सिद्धेश, काय आहे सिद्धेश? अगं ही काय पद्धत आहे गंमत करायची? हार्ट फेल होऊन मेले असते मी तर. सॉरी. परत अशी गंमत नाही हा करायची. अरे पण तू असं मध्येच कसं काय अचानक आलास? तुझी खूप आठवण आली ना म्हणून निघून आलो. अरे पण मग तुझ्या कंपनीने बरं जाऊ दिलं तुला? एक महिन्याची होती ना टूर तुमची? होती खरी, पण सटकलो. बाकी इथे सगळं ठीक आहे ना? हो सगळं छान आहे. तुला एक गंमत माहितीये? काय झालं? माझी मम्मी पण आली आपल्याकडे राहायला. अरे वा, काय सांगतेस काय? हो, आणि चांगली 15 दिवस राहणार आहे आपल्याकडे. वाव, पण तुझ्या डॅडीने बरी परवानगी दिली. अरे त्यांची परवानगी न घेताच आली ती. पण मग त्यांना कळलं तर? नाही कळणार. ते सिंगापूरला गेले आणि तीच संधी मम्मीनी साधली. आणि आईचं काय? अरे त्याही आहेत ना, आणि म्हणूनच घर कसं सगळं भरल्यासारखं वाटतंय. मग बरं झालं मी आलो ते. एरवी सासू आणि आई दोघींना एका छताखाली कसं बघायला मिळालं असतं. हे पण सिद्धेश सगळं ओके आहे ना? म्हणजे तुझ्या जॉब बद्दल विचारते. सगळं काही परफेक्ट आहे, डोंट वरी सिद्धेश. काय झालं? नाही काही नाही, तू आलायस ना म्हणून. सगळे झोपले असतील ना? हो का रे? नाही म्हटलं सगळ्यांना भेटून घेतलं असत. नाही आत्ता नाही, उद्या सकाळी. आत्ता फक्त तू आणि मी.
आई हा नाश्ता तुमसे पोहे आणि तुमचा उपमा आणि घाबरू नका पोहे मी नाही केले मम्मीने केले बरं मम्मा तू मी घेतलंय ब्रेड आणि ऑमलेट आई तुम्हाला चालेल ना मम्मीने ऑमलेट खाल्लेलं न चालायला काय झालं या घराची मी मालकीण थोडीच आहे हो म्हणजे काय आहातच आणि हो तुमच्यासाठी थालीपिठाही केली आहे ना आई अरे वा आज नाश्त्यावर बरीच मेहनत घेतलेली दिसते सुनबाईने का आज काही विशेष स्पेशल हो आज एकदम स्पेशल आहे काल हिच्या खोलीतून कुठल्या तरी पुरुषाचा हसण्याचा आवाज ऐकू येत होता काय शृंगारपुरे तुम्ही काहीही बोलू नका मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये तो दौरा अर्ध्यावर सोडून गेला ना तोपर्यंत तुमच्या हातात काही पुरावे लागले असतील की नाही ते पुरावे गोळा करून परत आणा मला दाखवा हॅलो हॅलो कोण बोलताय भिडे भिडे म्हणजे तुम्ही पण सिद्धेश बरोबर दौरा अर्धवट सोडून आलात का कोण बोलताय मी मिसेस घाणेकर बोलते